महाराष्ट्रात सुद्धा या JN1 बाधित झालेले काही रुग्ण सापडलेले आहेत. JN1 विषाणू आहे हा कोरोनाच्याच वंशावळीतला आहे. सर्दी होते, खोकला येतो, घसा दुखतो, अंग दुखतं, तापही येतो, परंतु ही लक्षणं फारशी तीव्र नसतात, सौम्य असतात. जसं ह्या डेल्टा विषाणूमुळं किंवा नॉव्हेल कोरोना व्हायरसमुळं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये दाह किंवा इन्फ्लेमेशन निर्माण व्हायचं तसं याच्यामध्ये होत नाही. कोरोनाची लस जरी घेतली असेल, अगदी दोन्ही आणि बुस्टर डोस तिसरा सुद्धा घेतला असेल, तरी सुद्धा तुम्हाला तो होऊ शकतो. 2020 जानेवारीपासून SARS-CoV-2 किंवा नॉव्हेल कोरोना व्हायरस या नावाचा विषाणू जगभरात निर्माण झाला आणि तो सर्वत्र पसरत गेला की ज्यामुळं कोरोनाची महामारी म्हणून आपण ज्याला म्हणू लागलो ती सुरू झाली. ह्या कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये अनेक बदल होत गेले, त्याला उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणतात, आणि या म्युटेशन नंतर त्याच्या अनेक पिढ्या निर्माण झाल्या. त्यामध्ये डेल्टा नावाची जी जो विषाणू आला त्यामध्ये त्यामुळं दुसरी लाट आली आणि खूप लॉकडाऊन आणि इतर मृत्यूदरही त्याचा खूप होता. त्यानंतर ओमायक्रॉन हा त्याच्यामधूनच निर्माण झालेला तिसरा व्हेरियंट जो होता त्याचीही साथ आली, त्याच्यामुळे तिसरी लाट पसरली. त्यामध्ये फारसे मृत्यूहानी किंवा काही झालं नाही, परंतु तो खूप वेगाने पसरला. आणि आता म्हणजे 2023 अखेरीस हा ओमायक्रॉनचा म्हणजे शास्त्रीय नाव ज्याचं B.2.86 आहे त्याचा एक सब व्हेरियंट, त्याच्यापासून उत्परिवर्तन झालेला एक नवा विषाणू कोरोनाचा आज जगभरात पसरतोय. तसं पाहिलं तर September 2023 ह्या विषाणूची सर्वत्र जाणीव होत होती. अमेरिकेमध्ये त्याच्याबद्दल संशोधनही सुरू झालं आणि गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये हा जगभरात सर्वत्र पसरला. डिसेंबरच्या 1 आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूची पूर्ण माहिती घेतली, पूर्ण जगामध्ये तो पसरतोय हे सर्व लक्षात आलं आणि त्याला VOI म्हणजे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये काही स्वारस्य दाखवा, ज्याच्यावर पाळत ठेवावी आणि तो वाढू नये यासाठी एक सूचना सर्व जगामध्ये जाहीर केल्या. आणि त्याप्रमाणे भारतामध्येही त्याची सतर्कता सुरू झालेली आहे. डिसेंबरच्या 1 आठवड्यात म्हणजे 8 तारखेला केरळमध्ये एका महिलेला हा या विषाणूची बाधा झालेली आढळली आणि त्यानंतर सर्वच राज्यामध्ये हळूहळू हे रुग्ण दिसायला लागले. महाराष्ट्रात सुद्धा या JN1 बाधित झालेले काही रुग्ण सापडलेले आहेत. आता हा जो JN1 विषाणू आहे हा कोरोनाच्याच वंशावळीतला आहे, त्याच्यामुळे त्याची जी लक्षणं असतात ती आधीच्या आपल्या कोरोना विषाणूसारखीच आहेत. म्हणजे आधी सर्दी होते, खोकला येतो, घसा दुखतो, अंग दुखतं, तापही येतो, परंतु ही लक्षणं फारशी तीव्र नसतात, सौम्य असतात. आणि जसं ह्या डेल्टा विषाणूमुळं किंवा नॉव्हेल कोरोना व्हायरसमुळं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक दाह किंवा इन्फ्लेमेशन निर्माण व्हायचं तसं याच्यामध्ये होत नाही आणि त्याच्यामुळं ह्या विषाणूमुळं किडनीजवर किंवा यकृतावर, मेंदूवर, हृदयावर परिणाम होत नाहीत. ते दोन्ही विषाणू म्हणजे डेल्टा आणि नॉव्हेल कोरोना व्हायरस हे दोन्ही विषाणू आपल्या श्वासमार्गातून फुफ्फुसात जायचे आणि न्युमोनिया व्हायचा आणि त्यामुळं रुग्णांचा ऑक्सिजन आहे तो कमी कमी व्हायला लागायचा आणि ही क्रिया खूप त्वरेने घडायची आणि त्यामुळं त्या दोन्हीचा मृत्यूदर खूप जास्ती होता. परंतु त्यानंतर जो ओमायक्रॉन आला हा या आधीच्या विषाणूंपेक्षा खूप वेगाने पसरत होता, पण त्याच्यामुळं न्युमोनिया होत नव्हता आणि मृत्यूदर त्याच्यामुळं अजिबातच कमी होता. आणि याच ओमायक्रॉनचाही सबव्हेरियंट आता जो आलेला आहे JN1 याचाही आपण जर पाहिलं तर लक्षणं तीच आहेत, परंतु त्याच्यामुळं दाह निर्माण होत नाही, आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होत नाही आणि त्याचप्रमाणे न्युमोनियाही होत नाही आणि ऑक्सिजनही कमी पडत नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज फारशी लागत नाही आणि त्यामुळं मृत्यूदर त्याचा अतिशय नगण्य आहे. हा जो आजार आहे हा कोणालाही होऊ शकतो, परंतु जर आपण पाहिलं तर 70 वर्षावरील वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती काही आजारांमुळे कमी झाली आहे, म्हणजे मधुमेह असेल किंवा हृदयविकार असेल, ज्यांना कर्करोग झाला आहे त्या कर्करोगाच्यासाठी ज्यांनी केमोथेरपी घेतलेली आहे, किंवा ज्यांना HIV क्षयरोग अशा प्रकारचे आजार आहेत आणि ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली आहे, अशा व्यक्तींना मात्र ह्याची बाधा झाली तर ती लक्षणं थोडी तीव्र असू शकतील असा जगातल्या शास्त्रज्ञांचा कयास आहे. त्याचबरोबर ह्या विषाणूचं एक वैशिष्ट्य म्हणजे की तो तुम्हाला आधी करोना होऊन गेला असेल तरी तो होऊ शकतो.
आणि तुम्ही करोनाची लस जरी घेतली असेल, अगदी दोन्ही आणि बूस्टर डोस तिसरा सुद्धा घेतला असेल, तरी सुद्धा तुम्हाला तो होऊ शकतो. मात्र लस घेतल्यानंतर जर तुम्हाला या JN1ची लागण झाली तर ती लक्षणं अतिशय सौम्य असतात. ह्या आजारामध्ये कुणालाही जरी झालं तरी तो 5 ते 7 दिवसात पूर्ण बरा होतो. पण एक लक्षात घ्या की हे सर्दी खोकला तापाचे जे आजार आहेत हे आत्ता ऑक्टोबरपासून आपल्याकडेही सर्वत्र पसरले आहेत. म्हणजे सकाळची थंडी, रात्रीची थंडी, दुपारचं ऊन, मध्ये पडलेला पाऊस, ढगाळ हवामान, यामुळं सर्व प्रकारचे श्वसन संस्थेला बाधा करणारे अनेक विषाणू हे पसरलेले आहेत. आणि आपण पाहतोय की गेल्या काही महिन्यामध्ये असे खूप विषाणू आल्यामुळं अनेक रुग्ण आहेत की ज्यांना सर्दी खोकला ताप होतोय. याच्यामध्येच हे कोरोनाचेही विषाणू JN1 त्यामध्ये आढळू शकतात. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या की जर तुम्हाला ही लक्षणं दिसू लागली तर निश्चितच तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि करोनाची टेस्ट करून घ्या. डॉक्टर तुम्हाला नक्की सांगतील. सध्या लोक हे टाळत आहेत, परंतु ही टेस्ट जी आपण पूर्वी घशामध्ये आणि नाकामध्ये जो स्वॅब घ्यायचो तीच टेस्ट याच्यासाठी वापरली जाते आणि त्यातूनच याचं निदान होऊ शकतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आजारामधची जी प्रतिबंधक उपाय आहेत ते सुद्धा करोनासाठी आपण जे केलेले होते तेच आहेत, त्याचीच पुन्हा उजळणी करावी लागणार आहे. म्हणजे मास्क वापरायचा, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, आपण कुठं गेलो तरी 2 व्यक्तींमध्ये अंतर ठेवायला पाहिजे आणि कुठल्याही पृष्ठभागाला जर आपण हात लावला, कुठलाही टेबल, खुर्ची, दरवाजे, जिने, तर आपल्या तो हात आपला नाकातोंडाला लावण्यापूर्वी साबण पाण्याने हात स्वच्छ धुतला पाहिजे, व्यवस्थित आपण विश्रांती घेतली पाहिजे, जेवण केलं पाहिजे आणि अति जी काही व्यसनं आहेत तीही टाळली पाहिजेत. हा आजार निश्चित बरा होतो. याच्यामुळं एक प्रकारची खूप लोकांमध्ये घबराट पसरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं सर्वांना हे अगदी कळकळीचं आवाहन आहे की हा आजाराबद्दल आपण सतर्क राहा. त्यामधून तो फार मोठ्या प्रमाणात पसरणार आहे, त्यामधून फारशी हानी होणार नसली, मृत्यूदर जरी काही नसला तरी लक्षात घ्या की आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये जे काही प्रतिकारशक्ती कमी असलेले व्यक्ती असतील, वृद्ध व्यक्ती असतील, त्यांना जर आपल्यापासून झाला तर मात्र त्यांना कदाचित गंभीर त्रास होऊ शकतो. त्यामुळं हा आजार तसा वेगाने पसरलेला असला